मी अरुण गतीर, राहणार मुंडेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. मी इथं वेज फार्म मॅनेजर आहे. आमच्या इथं नॅचरली शेती केली जाते इथं फार्मवर. बघा, आम्ही कसे वांगे, त्यांना कोणताही केमिकल कंपोस्ट वापरलेला नाही. आम्ही एक कारले काढलेले बघून घ्या, एकदम नॅचरली. याची चव पण वेगळी असते, खायला पण एकदम स्वादिष्ट असतात. हे बघा, आम्ही हा वाल तयार केलेला आहे. दुसरा एक याला चपटा वाल म्हणतात, तो पण बघून घ्या. ते आम्ही काकडी पण काढलेली आहे इथं. हे बिना कंपोस्ट नॅचरली तयार करतो आहे आम्ही. ही पालक बघा, एकदम नॅचरली, एकदम वेज. त्याची चव पण वेगळी आहे आणि खायला पण एकदम स्वादिष्ट अशी. हे बघा, आम्ही इथं कोबी पण तयार केलेली आहे. तिला पण कोणताही कंपोस्ट केमिकलचा वापरलेला नाही, सगळं नॅचरली तयार करतो आहे आम्ही. ही कांदा पात एकदम नॅचरली, खायला एकदम चवदार. आपण जे मार्केटमधून घेतो त्याच्यापेक्षा याची चव वेगळी आणि एकदम स्वादिष्ट असते. आता हे बघा, हे आपले मोहरीची भाजी, ती पण आम्ही इथं तयार करतो आहे. याचं ताक साज बोलतो ना आपण, तो तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. एकदम स्वादिष्ट आणि एकदम नॅचरली. ही आहे मेथीची भाजी, आपण जी मार्केटमधून घेतो त्याच्यापेक्षा एकदम वेगळी आणि एकदम चवीला पण वेगळी. खाऊन बघा एकदा आणि नक्की या वेबसाईटला भेट द्या. ही शेपूची भाजी, ही पण आम्ही एकदम नॅचरली तयार केलेली. हिची पण चव बघा, खाऊन एकदम वेगळी असते. आणि हे आम्ही याचं सॅलड बनवतो, याची चव एकदम अशी पेट्रोलसारखी आणि नॅचरली एकदम, हे अजीर्ण झाल्यास उपयोगी पडते. याचं स्लॅड करून खाल्लं जातं. आणि ही कोथिंबीर, आपल्या कोथिंबीरीपेक्षा एकदम वेगळी. थोडी जरी टाकली तरी एकदम चवदार भाजी तयार होते. आणि हे मुळे, हे मुळे पण आम्ही इथंच तयार केलेले आहेत. बघा, एकदम नॅचरली मुळे आहेत. याच्या पाण्याची आणि मुळ्याची एकदम चवदार अशी भाजी तयार होती.